भगवंताच्या अंतरंग लीलेमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. जी अंतरंग लीला रासलीला म्हणून प्रसिद्ध आहे. भगवंतांनी गोपिकांबरोबर जी दिव्य रासलीला केली त्याचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे. भगवंताच्या बरोबर गोपिकांनी रासक्रीडा केली इतकं आपल्याला माहिती आहे सर्वांना. सामान्यपणे श्रवण केलेली ही रासलीला आज आपल्याला थोडी विशेष पद्धतीनं श्रवण करायची आहे. रसानां समूह रासहा, रसांचा समूह म्हणजे रास आहे. रस कोणता आहे म्हणजे रासलीलेमध्ये प्रामुख्यानं पाहिला जाणारा रस हा माधुर्य रस आहे आणि भक्ती रस आहे. भक्तिरसामध्ये सुद्धा माधुर्य भक्ती जी गोपिकाने भगवान श्रीकृष्णावर केली त्याचं वर्णन या रासक्रीडेमध्ये आहे. मग रास म्हणजे नक्की काय? रास म्हणजे फक्त नाचणं नाही आहे, लक्षात घ्या. रास म्हणजे, रास शब्दाची व्याख्या करताना शास्त्रकार म्हणतात, विशुद्ध सत्वोज्ज्वल अशा हृदयामध्ये प्रगट होणारा भक्तीचा अप्राकृत रस म्हणजे रास आहे. भक्तीचा रस तोही कसा आहे? अप्राकृत आहे. एक प्राकृत रस असतो आणि दुसरा अप्राकृत रस असतो. प्राकृत रस कसा असतो म्हणजे स्त्री पुरुषामध्ये पारस्परिक प्रेमभाव जेव्हा निर्माण होतो तिथं उत्पन्न होणारा रस हा प्राकृत रस आहे आणि तो भक्तीचा नाही आहे, तो विषयाचा रस आहे. पण रासलीलेमध्ये निर्माण होणारा रस अप्राकृत आहे आणि त्याचबरोबर तो भक्तीचा आहे. बरं, तो निर्माण कुठं होतो? सामान्य अंतःकरणामध्ये रासलीला होऊ शकत नाही, विशुद्ध अंतःकरणामध्येच रासलीला होते. विशुद्ध अंतःकरणच रासलीलेला योग्य ठरतं. विशुद्ध म्हणजे कसं? विशेषेण शुद्धम विशुद्धम, जे विशेष पद्धतीनं शुद्ध झालेलं आहे, ज्याच्यामध्ये विकार नाही आहे, ज्याच्यामध्ये वासना नाही आहे, असं जे अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, विशुद्ध सत्वोज्ज्वल. सत्वोज्ज्वल हा शब्द वापरलाय, सत्वगुणाचा जिथं उत्कर्ष आहे, सत्वगुणाच्या उत्कर्षानं उज्ज्वल झालेलं जे अंतःकरण आहे तिथंच रासक्रीडा होऊ शकते. म्हणजे रासक्रीडा होण्यासाठी अंतःकरण विशुद्ध पाहिजे, त्याचबरोबर ते प्रचंड पराकोटीच्या सत्वगुणांनी युक्त पाहिजे, त्याच्यामध्ये भक्तिरसाचं पदार्पण झालेलं असलं पाहिजे, त्यातही भक्तिरसाचा जो परमोच्च शिखर आहे माधुर्य रस त्याचं प्रगटीकरण त्या अंतःकरणामध्ये झालेलं असलं पाहिजे, तेव्हाच तिथं रासक्रीडा होऊ शकते. अन्यथा दुसरी अंतःकरणामध्ये रासक्रीडा होऊ शकत नाही. म्हणून असा जो भक्तीचा रस भगवंतांनी गोपिकांना प्रदान केला त्या रासक्रीडेचं वर्णन आता शुकाचार्य 5 अध्यायामध्ये करणार आहे. म्हणून या प्रकरणाला टीकाकारांनी रास पंचाध्यायी असं नाव दिलेलं आहे. भागवताचे पंच प्राण म्हणजे रास पंचाध्यायी मानली. मग शुकाचार्य वर्णन करायला लागले, भगवान पिता रात्रीही शरदोत्फुल्ल मल्लिकाः वीक्षरन्तुं मनश्चक्रे योगमायामुपाश्रितः. भगवंतांनी सुद्धा ता रात्री, त्या रात्री, कोणत्या रात्री म्हणजे शरदोत्फुल्ल मल्लिकाः, शरदाचं चांदणं सगळीकडे पसरलेलं आहे म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची ती रात्र आहे, त्या रात्री वीक्षरंतुम मनश्चक्रे मनामध्ये ठरवलं. आणखी काय केलं म्हणे योग मायाम उपाश्रितः, योग मायेचा आश्रय घेतला. मग ती योग माया कोणती आहे म्हणे रासक्रीडेसाठी आवश्यक असणारी योग माया ही राधाराणी आहे, लक्षात घ्या. म्हणून त्या राधाराणीचा आश्रय भगवंतांनी घेतला. बघा, भगवान श्रीकृष्णाने 7व्या वर्षी कार्तिक अमावस्येला इंद्रयागाला भंग केलं. वयाच्या 7व्या वर्षी प्रतिपदेला भगवंतांनी गोवर्धन धारण केला. म्हणून दिवाळीच्या पाडव्याला अन्नकूट करतात, तर त्या दिवशी भगवंतांनी गोवर्धन धारण केला. द्वितीयेला पुन्हा भाऊबीज झाली.
तृतीया ते नवमी पर्यंत, तृतीया ते नवमी पर्यंत 7 दिवस भगवंतांनी गोवर्धन पर्वत धारण केला. त्यानंतर एकादशीला इंद्रशरण आला आणि इंद्रानं भगवंताला अभिषेक केला सुरभी गायीच्या माध्यमातून आणि भगवंताचं नाव गोविंद हे प्रसिद्ध झालं. मग भगवंताचा त्या दिवशी अभिषेक झाला. नंतर एकादशीच्या रात्री भगवंतांनी नंद बाबांना वरुड लोकातून सोडवून आणलं आणि बरोबर त्याच्या 8व्या वर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी, हे सगळं 7व्या वर्षी घडलं आणि आता पुढच्या वर्षी म्हणजे 8व्या वर्षी भगवंतांनी गोपिकांबरोबर रासक्रीडा करण्याचं ठरवलं होतं. मग भगवंतांनी आता गोपिकांना बोलवण्याचं ठरवलंय शरदाच्या पौर्णिमे दिवशी, कोजागिरी पौर्णिमे दिवशी. म्हणून 29 ते 33 अध्यायामध्ये आता शुकाचार्य परीक्षित राजाला म्हणतात, राजा तू आत्तापर्यंत सावधानतेनं ऐकलेलं आहेस भागवत, पण आता अति सावधानता मला आवश्यक आहे. म्हणे काय आवश्यक आहे? कारण आता मी रासक्रीडेचं वर्णन करणार आहे. म्हणे काय असं रासक्रीडेमध्ये? तेव्हा शुकाचार्य सांगायला लागले, प्रथम आणि द्वितीय स्कंद हे भगवंताचे 2 चरण आहेत म्हणे, तृतीय आणि चतुर्थ स्कंद या भगवंताच्या जंघा आहेत, पंचम स्कंद ही भगवंताची नाभी आहे, षष्ठ स्कंद भागवताचा हे भगवंताचं वक्षस्थल आहे, 7वा आणि 8वा स्कंद या भगवंताच्या श्रीकृष्णाच्या भुजा आहेत म्हणे, आणि दशम स्कंद भगवंताचं हृदय आहे, हृदय. म्हणून भगवंताच्या हृदयामध्ये आणि त्याचंही पंचप्राणामध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे, म्हणून सावधानता अतिशय गरजेची आहे. एकादश स्कंद हा भगवंताचा ललाट देश आहे आणि द्वादश स्कंद हे भगवंताचं मस्तक आहे असं सांगितलं गेलं. म्हणून या दशमस्कंदावर जेव्हा भाष्य करण्यात आलं, हजारो भाष्य या दशमस्कंदावर झाली. दशमस्कंद हा भागवतातला सगळ्यात मोठा स्कंद आहे, याच्यामध्ये 90 अध्याय. सगळ्यात लहान स्कंद हा भागवतातला दुसरा स्कंद आहे, त्याच्यामध्ये 10 अध्याय आणि दशमस्कंदामध्ये 90 अध्याय. रासलीला ही कोणती लीला आहे याच्याबद्दलही बरीचशी चर्चा झालेली आहे. बऱ्याच जणांनी रासक्रीडेवर आक्षेप सुद्धा घेतले. भगवान श्रीकृष्ण धर्माची संस्थापना करायला आले आणि भगवंतांनी रासक्रीडा गोपिकांबरोबर का केली किंवा करायला नाही पाहिजे होती असं भगवंतावरही आक्षेप घेण्यात आले. पहिली गोष्ट तर हे आहे की भगवंतांनी काय करावं हे आपण ठरवून काही होणार नाही. भगवान नित्य स्वतंत्र आहे. भगवंतांनी काय करायचं ठरवलंय हे भगवंतालाच माहिती, आपल्याला सुद्धा माहीत असणार नाही. असण्याचा प्रसंग प्रश्नच येत नाही, त्याच्या हातची खेळणी आहोत आपण. आणि भगवंतांनी ती लीला केली, त्याच्यामध्ये आपल्याला काम दिसला, म्हणून ती कामलीला आहे असं वक्तव्य करणं सुद्धा चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण ज्याच्या नामानं कामनाश होतो त्यांच्या अंतःकरणात काम असण्याचा संभवच येत नाही. याच्या आधीच्या सगळ्या लीला पहा तुम्ही. इंद्राचा अहंकार भगवंतांनी नष्ट केला, ब्रह्मदेवाचा अहंकार नष्ट केला, अनेक असुरांना मारलं, म्हणजे ही अहंकाराला नष्ट करण्याची चालू आहे. आणि त्याच ओवीमध्ये, त्याच ओळीमध्ये ही रासक्रीडा आलेली आहे, रासलीला आलेली आहे. मग देवाला काय दाखवायचंय? इथं सुद्धा एका देवतेचा पराभव भगवान करणार आहे. ती देवता आहे कामदेवता, कामदेव. जेव्हा इंद्राचा अहंकार गेला, ब्रह्मदेवाचा अहंकार गेला, तेव्हा कामदेव भगवंताच्या समोर आला, भगवान श्रीकृष्णाच्या. आणि भगवान श्रीकृष्णाला सांगितलं म्हणे, प्रभू तुम्ही मला जिंकून दाखवलत ना, मी तुमचा संपूर्णपणे दास होईल. भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, ठीक आहे, तूही ये म्हणे युद्धाच्या मैदानामध्ये, तुझ्याबरोबरही आम्ही युद्ध करू. पण कामदेवानं सांगितलं, असं नाही येणार म्हणे मी. मग कसं येशील? म्हणे तुमच्या आसपास सगळ्या स्त्रिया असल्या पाहिजेत, रात्रीची वेळ असली पाहिजे आणि त्या तुमच्यावर प्रेम करणाऱ्या अशा स्त्रिया तुमच्या समोर असाव्या, तेव्हा मी तुमच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करेन.
जर मी तुमच्या अंतःकरणामध्ये प्रवेश केला तर मी जिंकलो, आणि तुमच्या अंतःकरणामध्ये किंवा तुमच्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये मी काम निर्माण करू शकलो नाही तर मी हरलो. भगवंतानी ते आव्हान मान्य केलं. म्हणजे ठीक आहे कामदेवा, तुला मी पूर्ण परवानगी देतो. शरद पौर्णिमेची रात्र मी निवडली आहे. माझ्याबरोबर एक नाही, दोन नाही, 300 कोटी गोपिका असतील. म्हणे 300 कोटी गोपिका माझ्याबरोबर असतील. रात्रीची वेळ असेल, ती रात्र केवढी असेल, म्हणजे 7-8 तासाची, 9-10 तासाची अशी नाही. म्हणे रात्र किती असेल, म्हणे 1 कोटी रात्र ज्या रात्रीमध्ये सामावतील इतकी मोठी रात्र मी तुला देऊन टाकतो. म्हणे शरद पौर्णिमेची रात्र 6 महिन्याची होती असंही वर्णन येतं, आणि ती रात्र भगवंतानी 1 कोटी रात्री त्याच्यामध्ये मिसळलेल्या होत्या असंही वर्णन शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग सगळी परिस्थिती भगवंतानी तयार करून दिली कामदेवाला, आणि कामदेवानं ही सुंदर असा निसर्ग निर्माण केला. म्हणून तर रासक्रीडेची सुरुवात करताना काही ठिकाणी बादरायणी उवाच असंही वर्णन येतं आणि श्री शुक उवाच असंही वर्णन येतं. बादरायणी व्यासांना म्हटलं जातं. त्यांना का बादरायणी म्हटलं जातं? कारण त्यांनी बोरीच्या वनामध्ये अखंड आणि प्रचंड तपश्चर्या केली, म्हणून त्यांना बादरायणी म्हटलं जातं. याच्यावरून सांगायचं हे आहे की रासक्रीडा ही कामलीला नाहीये. नाहीये म्हणजे कामदेवाला आमंत्रण दिलेलं आहे भगवंतानी, पण जिंकून दाखवणार आहे. काम विजय लीला आहे, काम लीला नाहीये. म्हणून बादरायणी लिहितायत या लीलेला, ज्यांनी आपला वेळ अखंड तपश्चर्येमध्ये घालवलेला आहे, ते महात्मे जेव्हा लिहायला बसतील किंवा ते महात्मे जेव्हा भागवताची रचना करतील तेव्हा कामलीलेचं चिंतन करणार नाही. म्हणून बादरायणी उवाच असा जरी पाठ घेतला आपण, तरी सुद्धा रासलीला ही काम विजय लीला आहे हे सिद्ध होतं. श्री शुक उवाच हा पाठ जर आपण घेतला तर जे शुकाचार्य परीक्षित राजाला कथा सांगतायत ते शुकाचार्य साधे नाही आहेत. त्यांचं वर्णन आपण पहिल्याच दिवशी बघून आलोय. विषय जिणवणी जन्म आले, 12 वर्ष आईच्या पोटामध्ये राहिले, जेव्हा निघून चालले त्यांचे पिताजी मागं हाक मारत फिरतायत, शुका थांब, पण शुकाचार्य थांबत नाही आहेत. आपल्या आई वडिलांकडे सुद्धा त्यांनी बघितलं नाही. नावडे धन जन माता पिता अशी त्यांच्या हृदयाची अवस्था आहे. विषय ज्यांच्या दरवाजात सुद्धा उभा राहत नाही असा शुकाचार्यांचा अधिकार आहे, लक्षात घ्या. म्हणून असे शुकाचार्य कथा सांगतायत ती कामकथा असती तर त्यांनी सांगितली नसती. ती काम विजय लीला आहे म्हणून शुकाचार्यांनी त्याचं वर्णन केलं. तिसरी गोष्ट, जो ऐकायला बसलेला आहे तो परीक्षित महाराज आहे, आणि परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये मुक्त व्हायचंय. त्याला रिकाम्या व्यर्थ गप्पा मारायला वेळही नाहीये आणि त्याची इच्छाही नाहीये, लक्षात घ्या. तो बसलेला आहे, ते मुक्त व्हायला बसलेला आहे आणि आता जवळ आलेली आहे त्याच्या मुक्तीची वेळ. म्हणून रासक्रीडा ही कामलीला असती तर परीक्षित राजाने शुकाचार्यांना सांगितलं असतं, महाराज मी मरायला लागलोय, मला हे ऐकून करायचं काय, मला रामाची कथा सांगा, कामाची कथा सांगू नका, असा तो म्हणला असता. म्हणून ही कामविजय लीला आहे याकरता परीक्षित राजानं ती ऐकलेली आहे. आणि मग शुकाचार्य पहिला शब्द वापरतायत रासक्रीडेमध्ये, भगवान अपी. भगवंतानी सुद्धा, कोण आहे तो भगवान, कोणाला म्हणायचं भगवान? ऐका यशस्त्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर, हे साही गुणवर्य वसती जेथ. ज्याच्याकडे ज्ञान वैराग्य ऐश्वर, ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशश श्रियः ज्ञान वैराग्ययोश्चैव षण्णाम्भगै तीरणा. समग्र रूपानं 6 गुण ज्याच्याकडे असतात त्याला भगवान म्हणतात. म्हणून जो क्रीडा करणार आहे, रासलीला करणार आहे, तो साधा नाहीये, तो जगाचा मालक आहे, म्हणजे भगवान आहे. म्हणून भगवान अपि तारात्रीही. देश काल आणि पात्राचा विचार करून रासक्रीडा झालेली आहे. देश म्हणजे परिसर कोणता निवडलेला आहे?
म्हणे मधुबन निवडलेलं आहे. वृंदावनची परम पवित्र भूमी भगवंतानी निवडलेली आहे. मुळात वृंदावन ही भक्तीभूमी आहे. त्या भक्तीभूमीवर होणारी रास ही सुद्धा भक्तिमयच आहे. काल निवडलेला आहे शरद पौर्णिमेचा काल. आणि पात्र म्हणजे ज्यांच्या बरोबर रासक्रीडा होणार आहे त्या पात्र आहेत गोपिका.